नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक आहे. या निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक होणार असून नामनिर्देशन पत्राची छाननी 28 ऑक्टोबरला तर 31 ऑक्टोबरला वैध नामनिर्देशित पत्राची यादी घोषित होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला निशाणीचे वाटप, 27 नोव्हेंबरला मतदान तर 28 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दिवाळी सण संपली तरी शाळा महाविद्यालयांची दिवाळीची सुट्टी सुरू आहे. या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहेत. पर्यटनासाठी पर्यटकांनी रायगडला पसंती दिली आहे, त्यामुळे रायगडमधील पर्यटन स्थळे तसेच सर्व समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. रुपेरी वाळू, निळाशार समुद्र यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहेत. गेली 3 वर्षे कोरोनामुळे हे किनारे ओस पडले होते. आता दिवाळीत मात्र पर्यटकांची पावले पुन्हा रायगडकडे वळली आहेत. मुंबई पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांनी इथे गर्दी केली आहे. अलिबागसह नागाव, किहिम, काशीद, दिवेआगर, मुरुड इथल्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात बदल होत आहेत. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये गारवा वाढत आहे. राज्यामध्ये पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे, त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरी खालीच राहण्याचा अंदाज असून दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे. देशामध्ये 148 दिवसांचे वास्तव्य करून 23 ऑक्टोबरला नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले, त्यामुळे मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 12 ते 14 अंशापर्यंत खाली आले आहे. कोकणामध्ये 21 ते 22, मराठवाड्यात 14 ते 17 तर विदर्भात 17 ते 18 अंशापर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे 12.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुरुड तालुक्यातील काशीद, नांदगाव, समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. आठवडा शेवट आणि दिवाळीची सलग 5 दिवस सुट्टी लागल्यापासून मुरुड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुरुड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. मुंबई पुण्यासह औरंगाबाद, लातूर, परभणी, कल्याण, डोंबिवली, विरार, दहिसर, ठाणे या विविध भागातील पर्यटक येथे येत असतात, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होत आहे. पर्यटकांमुळे गुरुवारी मुरुडच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी झाली होती. दरम्यान पर्यटक समुद्र स्नान, बोटिंग, उंट सफारी, बनाना रायडिंगचा आनंद लुटताना दिसत होते. लहरी पर्जन्यमानामुळे भात शेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र भात शेती तोट्यात जात असल्यामुळे शेतीचे क्षेत्रही कमी होत आहे. त्यामुळे इंदापूर येथे राजेंद्र कोळवणकर यांनी पहिल्यांदाच जैविक हळदीची लागवड केली आहे. राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या 1/2 एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. सुमारे 150 किलो हळदीचे वाण त्यांना लागले. 9 महिन्यात हे पीक बहरास आले असून डिसेंबर अखेर त्याची काढण केली जाणार आहे. 1/2 एकर क्षेत्रातून 10 टन हळद काढण्याचे कोळवणकर यांचे लक्ष असून अतिशय जोमाने वाढलेले हळदीचे पीक उत्तम असल्याचा निर्वाळा कृषी अधिकाऱ्यांनीही दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध थरारक सामन्यांमध्ये झिम्बाब्वेच्या संघाने अवघ्या 1 धावेने विजय मिळवला आहे. पर्थ स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात
झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तान समोर 131 धावांचं लक्ष ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या षटकात पाकिस्तानला 11 धावांची आवश्यकता होती, मात्र वेगवान गोलंदाज ब्रॅड हिवान्सन भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान 131 धावांचं लक्ष रोखण्यासाठी मैदानामध्ये उतरलेल्या झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानच्या नाकी नुवांडले. बाबर आजम आणि रिझवान लवकर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्वतःला सावरू शकला नाही. अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या 1 धावाने पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेतील सलग दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानची T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. परतीच्या पावसाने राज्याला झोडपलं होतं. या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांमध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले. त्याशिवाय केंद्राकडेही आम्ही मदतीसाठी जाणार आहोत, त्यांचंही पथक राज्यात पाहणीसाठी येईल. त्यानंतर केंद्र सरकार, राज्य आणि पीक विमा अशी 3 प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. एकही शेतकरी पीक विमापासून किंवा मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी जालना जिल्ह्यातही परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तातडीने अहवाल सादर करावा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. भारतीय हवाई दलासाठी C-290 फाय ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनवण्याची जबाबदारी टाटा एअरबसकडे सोपवण्यात आली आहे. वडोदरा येथील फॅक्टरीत कंपनी हे विमान बनवणार आहे अशी माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे विमान संपूर्ण भारतीय बनावटीचे असणार आहे. भारतात तयार झालेल्या विमानांची पूर्तता 2026 पासून 2031 पर्यंत केली जाणार आहे. यापैकी 16 विमाने 2023 ते 2025 दरम्यान येणार आहेत. याबाबत संरक्षण सचिवांनी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी हे जोरदार प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. दरम्यान गुजरातच्या वडोदरा येथील प्लांटचे उद्घाटन 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पाकिस्तानच्या POK मधील अत्याचाराचे परिणाम पाकला भोगावे लागतील. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष POK मधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच साध्य केले जाईल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी श्रीनगर येथे सांगितले. श्रीनगर येथे गुरुवारी शौर्य दिवस कार्यक्रम साजरा झाला. भारतीय हवाई दलाचे जवान 1947 याच दिवशी श्रीनगरमध्ये पोहोचले होते. या घटनेच्या आठवणीनिमित्त शौर्य दिवसाचं आयोजन केलं जातं. कार्यक्रमादरम्यान जम्मू काश्मीरमधील शूर सैनिक आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऐतिहासिक घटनांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 27 ऑक्टोबर 1947 पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी आलेल्या भारतीय सैन्याच्या आगमनाचे चित्रणही या कार्यक्रमात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदे यांच्याकडे 45 आमदार आहेत, शिवाय 18 पैकी 12 खासदारही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची खरी शिवसेना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केले, कोणतेही अर्ज भरून दिले तरी मला वाटत नाही की त्यांच्या बाजूने निकाल लागेल असे मत राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. जामनेर येथे GM फाउंडेशनतर्फे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या स्वर संध्या महोत्सव 2022 हा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमादरम्यान अवधूत गुप्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान महाजन यांनी आपला राजकीय जीवन प्रवासही उलगडून विरोधकांवर जोरदार टोलेबाजीही केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्तीचे संख्याबळ असून त्यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असे मत व्यक्त केले. राजकीय क्षेत्रात अनेक नेते VIP चा शिक्का असल्यामुळे अनेक ठिकाणी ते सामान्य माणसापेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही VIP कल्चरचा फायदा न घेता नागपूर विमानतळावर त्यांच्या साधेपणाचे आगळे वेगळे उदाहरण दिल्याचे बघायला मिळाले. देवेंद्र फडणवीस गुरुवारी सकाळी दिल्लीला रवाना होण्यासाठी नागपूर विमानतळावर आले.
त्यावेळी ते बोर्डिंग पास काढण्यासाठी स्वतःच सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहिले आणि पास घेऊन ते आत गेले. फडणवीस यांचा साधेपणा पाहून नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत. दरम्यान गेल्या 8 वर्षात देशाच्या कार्यसंस्कृतीत अमूलाग्र बदल झाला असून नो VIP कल्चरचा संदेश देत भेदभाव मिटवून टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्याचा वस्तुपाठ नागपूर विमानतळावर घालून दिला. उरणकरांची खारकोपर ते उरण रेल्वेची प्रतीक्षा लवकरच संपणार असून 2023 उरणपर्यंत रेल्वे धावणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या अनुषंगाने रेल्वेच्या वतीने या 14 किलोमीटरच्या मार्गावर रेल्वे ट्रॅक टाकण्याच्या कामाला उरण स्थानकातून सुरुवात केली आहे. जासई येथे बंद करण्यात आलेले रेल्वे पुलाचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू केले आहे. त्यामुळे या अगोदर अनेक वेळा उरणच्या रेल्वे प्रकल्प सुरू होण्याच्या डेडलाईन हुकल्या असल्या तरीही आता अखेरच्या टप्प्यांची कामे प्रगतीपथावर असल्याने येथील प्रवाशांची प्रतीक्षा संपणार असल्याचे संकेत खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर उरणमधील नागरिकांना याचा भरपूर फायदा होणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने पनवेलच्या जनतेसाठी अनोखी दिवाळी भेट दिली आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने आणि पनवेलमधील इतर 4 रोटरी क्लब यांच्या वतीने आणि ग्लोबल ग्रँडच्या सहकार्याने महापालिकेच्या गावदेवीपाडा येथील नागरी प्राथमिक केंद्र क्रमांक 1 सोनोग्राफी मशीन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ गिरीश पुणे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर, डॉ अमोद दिवेकर यांच्यासह रोटरीचे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पनवेल ही संस्था सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने दिवाळीनिमित्त आरोग्य केंद्रात साहित्य प्रदान करण्यात आले आहेत. भारत विरुद्ध नेदरलँड सामना गुरुवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. सामन्यामध्ये भारताने उत्तम फलंदाजी आणि नंतर दमदार गोलंदाजी करत 56 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने आधी फलंदाजी करत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या, तसेच गोलंदाजी करत नेदरलँड संघाला 123 धावांमध्ये रोखलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकली असून गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत नेदरलँड्सची धावसंख्या अधिक होऊ दिली नाही. या विजयासह भारत ग्रुप 2 गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.